जिम चालवण्यासाठी 60 महिन्यांच्या करारावर दिलेली जागा करार संपूर्णही परत मिळत नसल्यानं तसेच जागेचे भाडेही थकले असून भाडेही मिळत नाही. याबाबत महसूल पोलीस प्रशासनाकडे तक्रार करूनही काही उपयोग होत नाही, त्यामुळे लोकप्रतिनिधींनी तसेच पोलीस प्रशासनाने यामध्ये लक्ष घालून माझी जागा मला परत मिळून द्यावी अशी मागणी सुभाष मस्के यांनी आज पत्रकार परिषदेत केली आहे. जिम चालवण्यासाठी एका संस्थेला 2014 पासून 60 महिन्यांचा करार करून भाडे तत्वावर दिली होती. हा करार 31 जानेवारी 2020 रोजी संपला आहे. करार संपण्या अगोदर 2 महिन्यांपूर्वी संबंधितांना जागा खाली करून देण्यासाठी नोटीस पाठवली होती, मात्र संबंधिताने त्या नोटीसीला न जुमानता सुमारे 20 लाख रुपये थकीत असतानाही जागा खाली करून देण्यास नकार दिला. याबाबत महसूल पोलीस प्रशासनाकडे तक्रार केली, मात्र या तक्रारीची दखल घेतली गेली नाही. जागा खाली करून देण्याची विनंती केली असता धमकावले जात आहे, त्यामुळे पोलीस प्रशासनाने यात लक्ष घालून जागा खाली करून देण्याची विनंती यावेळी डॉक्टर सुभाष मस्के यांनी केली आहे. नगर शहरामध्ये गेले 30 वर्षे मी ऑटोरिक्षा म्हणून प्रॅक्टिस करतोय. एक 10 वर्षापासून प्रकृतीच्या कामासाठी मी प्रॅक्टिस बंद केली आणि माझी हॉस्पिटलची जागा दुसरा मजला NSK अँड असोसिएट लातूर यांना 60 महिन्याच्या लिव्हिंग लायसन्स करारांनी दिला. करारामधल्या ज्या महत्त्वाच्या बाबी आहेत त्याच्यामध्ये स्ट्रक्चरल चेंजेस काही करायचे नाही, ह्या बाबीचा त्यांनी वाट लावून माझ्या 9 स्पेशल रूम, 3 ऑपरेशन थिएटर, 9 टॉयलेट्स, 9 WC यांच्या सगळ्या भिंती पाडून त्याला ग्रेनाईटचं ग्लॅडिंग केलं होतं, त्या सगळ्या पाडून मोठमोठे हॉल केले. त्याच्यानंतर 1 वर्षभर त्यांनी व्यवस्थित जिम चालवलं. 1 वर्षानंतर खाली आम्हाला ॲपेक्स हॉस्पिटलचे कस्टमर आला. त्यांच्या ॲक्सिडेंटचे पेशंट, मयत झाले पेशंट, त्यांचे सगळं ते वातावरण डॉक्टर शितोळ्या आखण तांडव केली की त्याच्यामुळे माझ्या जिमवर परिणाम होईल, तुम्ही सेपरेट जिना काढून द्या, सेपरेट पार्टिशन करून द्या. त्याप्रमाणे मी सेपरेट जिना 1.5-2 लाख रुपये खर्च करून पार्टिशन टाकून त्यांना वेगळं करून दिलं. करारामध्ये पूर्व बाजूनी जे मेन एंट्रन्स आहे तिथूनच जिमला रस्ता आहे आणि 3 वर्षानंतर 10% भाडे वाढत. त्यानंतर आमचे लोक कर्मचारी वेळोवेळ भाडं मागायला गेले, त्यांनी काही दाद दिला नाही. 3 वर्षानंतर 10% भाडेवाढ दिली नाही. टॅक्सचे पैसे भाड्यातच आले म्हणून सांगितलं. बँकेचं स्टेटमेंट आहे त्याच्यामध्ये त्या कुठे काही टॅक्स त्यांनी वेगळा आम्हाला दिलेला नाही. सौरभ गायकवाड, स्टार महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर.